कैंडिडेट धन्यवाद थैंक यू यो वेट बेटा कॉन्सेप्ट है उसके बारे में जरा हमें बताया ट्रेलर तो हमने देखा बड़ा ही लाजवाब थैंक यू तुकार मुलांची गोष्ट आहे बेसिकली हां जेव्हा तुकारपणा करायचा असतो भरपूर करावा जेवढा पाहिजे तेवढा करावा तर त्याला मर्यादा असायला पाहिजे आपल्याकडे त्या मर्यादा ओलांडल्या ना की त्याचा एक किस्सा होतो आणि ते लोक चवीला वापरतात तो किस्सा आहे हा ॲक्च्युली तो प्रत्येक गावात प्रत्येक घरात असतो जे बाहेरचे लोक ना आपला नाही आहे म्हणून वापरू पाहतात तर त्याच्या घरात आल्यानंतर काय होतं त्याची गोष्ट विचार करण्याचं वय असते वयाच्या पोरांची गोष्ट आणि तो यंगरांपणा कसा बाहेर येतो आणि त्याच्या वाटा किती आहेत आणि आपण कुठं थांबलं पाहिजे कुठं काय केलं पाहिजे याचा अनुभव हा चार मित्र आहेत त्यांच्याबद्दल सिनेमा आहे एक इन्सिडेंट होतो त्याच्यावरती आपले चार रिएक्शन असतात मी रडावे अदर मी फेस इट असे चार रिएक्शन असतात ते चार मित्र आहे ना चार रिएक्शन मित्रांची गोष्ट आहे मी मित्रांबरोबरच काम केलं आहे सो खरं सांगतो मी विठ्ठल माझ्या 12-13 वर्ष आहे पण 12 वर्ष मित्र आहे खूप कमी मकरंद पण 3 वर्ष मित्र सांगा तर मित्रांसाठी सिनेमा मित्रांबरोबर केलेला सिनेमा तर एंटरटेनिंग आहे आणि एक माझी भूमिका म्हणजे तो गाईड आहे फिलॉसॉफर आहे थोडासा कारण सिनेमा माझा नाही आहे त्या मुलांचा सिनेमा आहे मी एक मित्र म्हणून काम केलं आहे आणि खूप सुंदर सिनेमा झाला ऑडिशन झालं कारण मकरंद असा एक सिनेमा प्लॅन केला होता तेवढं सर मला तुमचं काम बघायचं आहे तुमचं जर तुम्ही चांगलं काम केलं आपण तुमचा सिनेमा करू आता ऑडिशन झालं छोटा ही आहे
Cameo, it's a special appearance. Okay. Cameo comes in one scene, but he's there. But it's a special appearance because the film is all about me. हा सिनेमा आहे मुलांबद्दल आहे. त्यांच्या त्या भयामध्ये काय काय घडतं त्यांच्याबरोबर, त्याच्याबद्दल आहे. मी काय चुका करतात त्याच्याबद्दल आहे. त्याच्यामध्ये कसं कसं करेक्ट करायचं त्याच्याबद्दल सिनेमा. चार बच्चों की कहानी है, ऐसी कोई लाइफ आपने देखी हो जो इन बच्चों से आप रिलेट करते हो? या सर उस लाइफ से निकले हुआ यार, सबने गलती की है, मैं भी एक बार लॉक अप गया हुआ सर. मतलब मैंने भी मारपीट की है पहले, बट वो एक एज होती है, करनी चाहिए सब चीज़ें, बट वो एक कितना एक एक लाइन होती है, एक लाइन ड्रॉ करनी चाहिए आपको, लाइन क्रॉस नहीं करनी चाहिए. जो करना है उस लाइन के अंदर के करीब सब गलतियाँ करते हैं, आपने भी ये होगी, मैंने भी गलतियाँ की हैं, मकान तो पल देखिए तभी लिखता है ऐसा ही कुछ पता है क्या करते क्या होता है. तो ऐसी गलतियाँ सब करते हैं, बट इस सिनेमा से हम यही सीख सकते हैं कि वो गलती हमको नहीं करनी है, हमारे बच्चों को नहीं करनी है. बस उससे कितना डिफिकल्ट हुआ देखा जाए, क्योंकि न्यू कॉमर्स दिख रहे हैं, न्यू कॉमर्स नॉर्मली काम करना डिफिकल्ट टास्क होता है. ये तो न्यू कॉमर्स टेंशन नहीं है कभी, जर गोष्ट है गोष्टीत कैरेक्टर है आणि कॅरेक्टरला न्याय देणारे पहिल्यांदा एक आकृती येते आपल्या समोर की एक साचा येतो की साधारणपणे असं आपल्याला हवं आहे त्या कॅरेक्टरमध्ये. ते नवीन आहे जुने आहे याचा इशू नाही आहे त्याच्यामध्ये. तिथल्या मातीतली पोरं पाहिजे होती मला, तिथला अनुभव घेतलेला, तिथला घाट पाहिलेला, तिथलं मार्केट घाट पाहिलेलं, तिथलं आजूबाजूचे लोक पाहिलेले. तिथं या पिक्चरमध्ये ज्या गोष्टीतले कॅरेक्टर्स आहेत तसे कॅरेक्टरचे रेफरन्सेस कधी आलेले त्यामुळे नवीन घेतलेले, ठरवून घेतलेले नाही आहेत, ते चेहरे शोधत होतं, ते नवीन निघाले एवढंच होतं. सो छान शिकवलं आहे ती वर्कशॉप करून त्यांना रेडी करायचं सिनेमासाठी, आणि त्यांनी खूप सुंदर काम केलं या मुलांनी, अगदी सुंदर काम केलेलं आहे. तर एफर्ट कारण खूप रिस्क आहे मोठं, कारण जेव्हा नवीन मुलांना त्यांना ऍक्टिंगमध्ये त्यांनी कधी कॅमेरा बघायचं बघितलं, त्यांना घ्यायचं, त्यांना शिकवायचं, आणि मग ते नॅचरल ऍक्टिंग आलं पाहिजे तसं शरदचा रोल जरी छोटा असला तरी असं नाही की तो मित्र आहे म्हणून घेतला, त्या कॅरेक्टरसाठी. कारण चुकीच्या मार्गाने आपण ज्यावेळेस जेलमध्ये जातो किंवा काय करतो त्यावेळेसही कुणीतरी तुम्हाला त्या चांगला मार्ग दाखवणं किंवा त्या पद्धतीने त्या मेंटॉर म्हणून शरदने केलेलं कॅरेक्टर सुपर फॅबुलस. मग सडनली मी बोलू सगळं, तर मग तू कळलं की हिंदीमध्ये झालं मी सगळ्या माझ्या. तू पहिले ऍक्टिंगचं ऑडिशन दे, पण डबिंग करून जेव्हा याचं ट्रेलर किंवा टीझर झालं तेव्हा तर मराठी कळलं मला. अक्षरशः म्हणजे जेव्हा टीझरमध्ये माझे माझे डायलॉग्स नाही आहे सिनेमामध्ये, पण टीझरमध्ये आधी माझा व्हॉइस घेतला आहे फक्त हे करायसाठी की मला मराठी येतं की नाही. काय होतं अरे मग करणार असं असं काय लागतं ना यंगार. तर म्हणजे फार जेन्युइन आणि खूप असा चांगला एफर्ट आहे आजच्या काळात ज्या लहान शहरातून शहरातला कसं वाढवायचं आहे किंवा त्यांना काय गाईड करायचं त्याच्याबद्दल सुपर फिल्म आहे. आणि खूप नॅचरल वेने त्याला असं प्रोसेस करायचं की असं खूप जास्त वाढवून मी म्हणतात आहे इंटरेस्टिंग सिनेमा. सो मतन सर आपने देखा होगा मराठी सिनेमा धीरे धीरे बढ़ता चले जा रहा है, उसकी पॉपुलरिटी बढ़ती चले जा रही है, मराठी ऑडियंस नहीं हर तरह के ऑडियंस उस लेवल के बारे में आपका क्या कहना है? मराठी सिनेमा आत्ता चांगले बनतात असं माझं मत आहे, ते पहिल्यापासून चांगले बनतात. मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली, सोशल मीडिया असेल बाकीच्या गोष्टी असतील त्या मराठी लोकांना चांगल्या पद्धतीने कळायला लागलेलं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून तो सिनेमा पोहोचतो आहे लोकांपर्यंत. आणि प्रेक्षक स्वतः जाऊन बघत आहेत थिएटरमध्ये, ते सुरुवातीला प्रमाण कमी होतं, ते जरा टेन्शन होतं, पण आता ते प्रमाण खूप वाढलं आहे, ते वाढत जावं. चांगल्या चांगल्या मोठ्या फ्युचर वर्कसारखी कंपनी आहे, फॅन्टम आहे, ते जर मराठीमध्ये येत असेल तर सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण अजून पुश केलं पाहिजे आणि आपण प्रूव्ह केलं पाहिजे की मराठी सिनेमा मराठी प्रेक्षक चालवतो. आणि तो नवीन येणाऱ्या कंपनीला पण वेलकम करतो. आत्ताच विचारलेल्या प्रश्नाचं अजून एक उत्तर म्हणजे असे की बऱ्याच संख्या कंपनी जसं फॅन्टम आता मराठीत फर्स्ट टाइम म्हणजे त्या पद्धतीनं फीचर वर्क्स मीडियाने सुद्धा मराठी फिल्म बनवण्यासाठी स्वतः हातभार लावला आणि पुढे आले. ह्या पद्धतीने आलेल्या लोकांना आपण पण त्याच पद्धतीने सिनेमा चालवून किंवा काय करून जर उत्सुक केलं तर मराठी सिनेमा अजून पुढे जायला असं मला 100% सर उशी क्वेश्चन तुम्ही आगे पडा सरात सरात जो मराठी सिनेमा सर उसकी रिमेक बन रही है इट्स अ बिग थिंग फॉर ऑल ऑफ अस. मराठी सिनेमा हिंदी में रिमेक बन रहा है. अंडरस्टैंड द कंटेंट वी हैव, कंटेंट खूब छान है, खूब मोटा कंटेंट है, द
प्लॅटफॉर्मची गरज आहे. सोशल हाऊस असो किंवा फॅन्टम असो, जर असे सोशल हाऊसेस किंवा स्टुडिओज आले तर मराठी समाज तुम्ही पुढे जाऊ शकतो. गरज आहे त्यांना पुढे आणि त्यांना कन्व्हिन्स करायची किंवा त्यांना दाखवायचं की मराठी समाज चांगला आहे आणि गट्स पाहिजे सगळ्यांना. सोशल आता असे एफर्ट्स तुम्ही वाटले की पुढे आणखी स्टुडिओज येते. इतनी बड़ी फिल्म का रीमेक बन रहा है, कहीं ना कहीं आपके अंदर जिटरी भी होता है कैसी बनेगी. उन्होंने जो एक राजस्थानी टच दिया उसको, गाने बहुत अच्छे हैं, इतना धर्मा है कैसा होगा, तो अच्छी लगी है. कागर ही परत एक लोकल लँग्वेजची फिल्म आहे मराठी असून सेटअप त्याचा लोकल आहे आणि मजा आहे. तरी तुझं काम करताना हुशार आहे, विचार करून काम करणार. कदाचित पहिली फिल्म असेल म्हणून नॅचरल काम केलं असेल तर मी नक्की हे गॅरंटी देऊ शकतो ना. कागदामध्ये काम बघा आणि तिची मेहनत दिसेल याच्यामध्ये. बाकी गोष्टीबद्दल मी आत्ता सांगत नाही. दिवाळीच्या अगोदरच येईल ती तुमच्या लवकर. Thank you sir, thank you sir, thank you sir. All the best sir, all the best. So, Ridla? Haan. So, trailer to humne dekha bada hi pasand aaya. Sabse pehle movie ke baare mein zara bataiye kya hai story. Ye jo naam hai Young Rad, matlab young logo ka raada. Bahut si masti dekhne milne wali hai. Aur jo friendship hai, friendship zyada dikh rahi hai isme. फ्रेंडशिप के ऊपर ज़्यादा करके फोकस किया जा रहा है और उसमें जो हम फ्रेंडशिप में दोस्त दोस्त थे, लेकिन इतने दोस्त थे कि पक्के की एक दूसरे के ऊपर जान लेते, लेकिन एक मोमेंट ऐसा आ जाता है कि हम कितने भी अच्छे दोस्त हो लेकिन अपना डिसीजन अपने खुद लेना है. नज़र आज तक फ्रेंडशिप में मराठी में हिंदी में बहुत सारी लैंग्वेज में बहुत मूवीज आई है, तो इसमें अलग ये है कि फ्रेंडशिप तो है इसमें वो सबका बॉन्डिंग अच्छा है, सब अच्छा है, पर इसमें अलग है कि रियल में जैसा होता है फ्रेंडशिप में, रियल में जैसा होता है यहाँ, तो वो इसमें ज़्यादा दिखाया गया है. इसलिए सब रिलेट कर रहे हैं कि अरे हाँ ये ऐसा ही है, इसलिए यंग राड ऐसा है, इसलिए वो यंग राड ज़्यादा पसंद आएगा. नहीं तो यंग राड में क्या कैरेक्टर हिला देते हैं, मतलब सबको साथ में लेकर चलने वाला ठीक है, मतलब कौन कैसा है कौन कैसा है, पर सब सूझबूझ कर क्या करना है आगे क्या करना है वो डिसाइड करके सबको बता कर आगे चलने वाला विकेट है. और थोड़ा घर से दूर रहने वाला पर अपने दोस्तों के मौज में और अपने ही धुन में रहने वाला विकेट है. सो मकरंद बहुत ही अच्छा था कि उन्होंने अपना मतलब पहली बार था तो हमें एंगल पता नहीं था, कैमरा एंगल्स वगैरह लाइट्स का ये सब उन्होंने एकदम बारीकी से सिखाया हम लोग को. पहले वर्कशॉप हुआ हम लोग का, फिर उसके बाद हम लोग शूट के लिए गए. बहुत अच्छा था, हमको कुछ मालूम नहीं था पहली बार कर रहे थे तो एक्सपीरियंस नहीं था, लेकिन डर लग रहा था पहली बार कर रहे हैं तो कैसा होगा. सो जो टीम है वो भी बहुत अच्छी मिली, इसलिए बहुत सही ईजी हो गया. मेरा कैरेक्टर का नाम पापा है. बेसिकली पापा का जो लाइफ स्टाइल है उसको चार दोस्तों के सिवा उसको माँ बाप भी ज़्यादा नजदीक है. फनी कैरेक्टर है क्योंकि चार जन में मैं अकेला ही हूँ जो खुला भरा हूँ, सब लोग मेरे से मस्ती करते रहते हैं और बस यही चल रहा है जो मेरे रियल लाइफ में हो रहा है वैसे ही यहाँ पे भी. मूवी में सबसे ग्रेट अपीयरेंस है शरद गिल का, उनसे सर कैसे बॉन्डिंग रहे, क्या क्या कुछ बातें हुई उसके बारे में जरा.
शरद सर के साथ जब सीन लगा था वो तभी तो मैं शशांक सर के साथ था तभी वैसा ही नर्वस था, शरद सर के बहुत नर्वस था कि वो मालूम है सबको कि बहुत बड़े आर्टिस्ट थे स्टार है तो नर्वस था, तो जब उनके साथ सीन लगा तो उन्होंने इतना इसमें डाल दिया मुझे, मुझे कभी लगा नहीं कि मैं शरद सर के काम कर रहा हूँ, सर ये कैरेक्टर ये और बहुत मतलब बहुत ईजी से बहुत ईजीली उन्होंने मुझे लिया और कम्फर्ट जोन में रखा था मुझे बहुत, और मैं बहुत हंसते खेलते वो शूट किया बहुत, कभी भी कुछ ऐसे नर्वसनेस नहीं था उनके साथ काम करते हुए, और बहुत 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 ही अच्छा वो एक एक्सपीरियंस था सर सर के काम। देखा जाए तो मराठी फिल्म का लेवल जो दिन ब दिन बढ़ता चले जा रहा है, जैसा कि सैराट मूवी की रीमेक बन गई, तो आप एज अ ऑडियंस एज अ मराठी ऑडियंस क्या आपका क्या रिएक्ट है उस पर क्या कहना चाहिए? मैं तो मराठी ऑडियंस को भी और हिंदी सब सब ऑडियंस को बहुत शुक्रगुजार हूँ उनका कि वो आ रहे हैं मराठी फिल्म को, उसमें देखना चाहिए मराठी फिल्म भी बहुत अच्छे बन रहे हैं अभी देख रहे हैं, और ऑडियंस का ऑडियंस की वजह से फिल्म चल रही है तो ऑडियंस को बहुत मैं पहले ही उनको बहुत शुक्रगुजार हूँ कि वो आ रहे हैं। प्लस में फैंस को क्या कुछ कहना चाहते हैं? लास्ट फैंस को यही बोल कि आप भी यंगराड देखो और यंगराड बन जाओ, यंगराड में मतलब सब रहता है, मतलब सबको अभी आप भी यंगराड हो ये भी यंगराड है सब यहाँ पे जितने सब यंगराड है क्योंकि कुछ ना कुछ किया हुआ है बंदी की हुई है यंगराड सब है स्कूल लाइफ में कुछ ना कुछ तो किस्सा किया हुआ हर किसी को ऐसे मूवी पता है। जब देखने आएंगे तब हर किसी को खुद में पापा मोनिया विक्या अंटिया खुद हम काम कर रहे हैं ऐसा लगेगा, सो बहुत अच्छा लग रहा है और जो हमने लाइफ में किया है वही दिखाया गया है, बहुत रियल जोन पे चली है। सो यंगराड देखने के बाद 60 साल के आदमी को भी उसकी 16 साल की उम्र याद आई, और यंगराड इसलिए देखना चाहिए कि हर एक इंसान है जिसने वो 16 साल की उम्र पार की तो वो उम्र में अपना मतलब जो भी होता है कि डिसीजंस रहते कुछ बातें रहती कुछ अपने दोस्त रहते, ये उम्र में हम सबको अपने फैमिली से ज़्यादा अपने दोस्त पसंद है क्योंकि जो भी होता है उनके साथ अपन शेयर करते हैं, तो यंगराड बेसिकली फ्रेंडशिप पे ही है फिल्म, तो पूरी फ्रेंडशिप फिल्म देखने के लिए आप सब आ जाइए यही ख्वाहिश है। थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट। थैंक यू थैंक यू थैंक यू। ठीक है देखा थे चलन पर फ़ोन कर दी 15-20 मिनट में, ठीक है शूट करते चलो ठीक है।